मराठी सेलिब्रिटी आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. सेलिब्रिटीज देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. काही सेलिब्रिटी जोड्या तर प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही जोडी त्यांच्यापैकीच एक. सिद्धार्थ आणि मिताली ह्या जोडीचे अनेक फॉलोअर्स आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली सोशल मीडियावर दिली होती. मितालीचा 11 सप्टेंबरला वाढदिवस असतो आणि या खास दिवशी सिद्धार्थनं तिला रिंग देऊन प्रपोज केलं. मितालीनं बर्थडे सेलिब्रेशन सोबत सिद्धार्थ सोबत त्याने दिलेल्या रिंगचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचे सोशल मीडियावर असलेले एकत्र फोटोज पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये हे दोघं अफेअरमध्ये असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून रंगल्या होत्या. मात्र मितालीने इंस्टाग्रामवर टाकलेल्या पोस्ट नंतर ह्या दोघांचं रिलेशन निश्चित झालं. त्यासोबत मितालीनं एक पोस्ट देखील लिहिली होती. सिद्धार्थ मला प्रपोज केला आणि मी त्याला होकार दिलाय. ऑफिशियली मी त्याने दिलेली रिंग स्वीकारली आहे असं तिने या पोस्ट मध्ये लिहिलं होतं. सिद्धार्थ आणि मिताली बराच काळ लिव्ह इन मध्ये राहत आहेत. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्या दोघांनी आपलं रिलेशन कसं सुरू झालं ते सांगितलं. एका शो दरम्यान सिद्धार्थ आणि मितालीची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर बोलायला सुरुवात केली आणि नंतर कालांतराने ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता ते रिलेशन मध्ये आहेत. सिद्धार्थ ह्या वर्षी गुलाबजाम ह्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला तर मिताली एका टीव्ही रियालिटी शो मधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. लवकरच ते अभिनेता अभिषेक देशमुख सोबत एका फिल्म मध्ये काम करणार आहे. सिद्धार्थ आणि मितालीची लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.